आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी नगरपालिकेवर भाजपचे कमळ फुलणार, विकासाची गंगोत्री येणार, बंडा घोरपडे. निपाणी नगरीत विकासाची गंगोत्री घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपा एकच पर्याय आहे, त्यामुळे निपाणी नगरपालिकेवर भाजपचे कमळ फुलणार असे प्रतिपादन बंडा घोरपडे यांनी केलंय. भाजपचे समर्थक कोर कमिटीचे सदस्य माननीय बंडा घोरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बंडा घोरपडे साहेब, आपण काय सांगाल, या निवडणुकीमध्ये सध्या प्रचार यंत्रणा कशी आहे, आपल्याला प्रतिसाद कसा मिळत आहे, एकूणच परिस्थिती काय आहे इथली? सर्वप्रथम महानकारी न्यूजचा मी आभारी आहे की त्यांनी मला इथं बोलून माझे विचार मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी महानकारी न्यूजचं आणि पूर्ण टीमचं मी त्यांचा आभारी आहे. नमस्कार, मी बंडा घोरपडे, भारतीय जनता पार्टीचा एक सक्रिय कार्यकर्ता, कोर कमिटीचा सदस्य म्हणून जे मला आदरणीय अण्णा आणि आदरणीय जल्लेवणींनी घेतलेलं आहे त्याबद्दल मी आदरणीय अण्णा आणि जल्लेवणींचा देखील आभारी आहे. कोर कमिटीच्या माध्यमातून ज्यावेळेस आमची मीटिंग झाली त्यावेळेस निप्पाणीकरांच्या दृष्टिकोनातून निप्पाणीमध्ये होणारा गेल्या 5 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे नगरपालिकेमध्ये, तो नगरपालिकेमधला भ्रष्टाचार मोडून काढायचा, गोरगरीब जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेचे नाळ जुडलेले आहे आणि कुठलं देखील उतारा काढायचा असेल किंवा काहीतरी नोंदणी करायची असेल तर तो भ्रष्टाचार खूप वाढल्या गेलेला आहे. आणि अशा कंडिशनमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या ज्या वेळेस निप्पाणी सिटीमध्ये फिरत असतो त्यावेळेस आम्हाला एकच सांगितलं जात होतं की आदरणीय जल्लेवणींनी गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये जो विकासाची गंगा व्हायला नव्हती ती विकासाची गंगा गेल्या 5 वर्षामध्ये निप्पाणी मतदारक्षेत्रामध्ये आणलेली आहे. आणि अशा नेतृत्वाच्या हातामध्ये जर का नगरपालिका आपण देऊया आणि तुम्ही सर्वांनी मिळून आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार तुम्ही उभा करा, नक्की जनता तुम्हाला साथ देईल. असं ज्यावेळेस आमच्या नागरिकांच्याकडून आणि जनतेकडून आमच्याकडे आलं त्यावेळेस आम्ही कोर कमिटी निर्माण केली आणि त्यामध्ये डॉक्टर्स असतील, वकील असतील, तंबाखू व्यापारी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अशा माध्यमातून कोर कमिटीच्या माध्यमातून नवीन चेहऱ्यांना, एज्युकेटेड मुलांना, एज्युकेटेड महिलांना आम्ही प्राधान्य दिलं आणि 50% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार 50% आरक्षण जे निप्पाणी नगर कर्नाटकामध्ये डिक्लेअर झालेलं आहे अशा ह्या आरक्षणामध्ये 50% महिला असल्याकारणाने आणि स्थानिक आमदार ह्या महिला असल्याकारणाने एक निप्पाणीच्या विकासाला एक बळकटी मिळणार आहे. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही जे उमेदवार दिले त्यापैकी 30 उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे 29 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अथोरित आहेत, अथोरिजेड आहेत आणि 1 उमेदवार भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत म्हणून आहे. अशा 31 पैकी 30 उमेदवारांपैकी 30 च्या 30 उमेदवार आम्हाला निवडून नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होईल आणि विकासाला चालना मिळेल आणि प्रत्येक निप्पाणी नगरपालिकेमध्ये फक्त विकास जो रगडलेला आहे त्या विकासाला चालना देऊन नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न होतं की प्रत्येक सिटी ही स्मार्ट सिटी व्हावी, पण निप्पाणी ही आत्ता ज्येष्ठच तालुका झाल्याकारणानं अजून स्मार्ट सिटीचा ह्याला बहुमान मिळाला नाही, पण आदरणीय जल्लेवणी, आदरणीय जल्लेनांच्या नेतृत्वाखाली, कोर कमिटीच्या नेतृत्वाखाली नक्कीच भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल आणि निप्पाणी नगरपालिका ही स्मार्ट सिटी आम्ही करून दाखवू हा उद्देश आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. 4 महिन्यापूर्वी विधानसभेची जशी परिस्थिती होती, जी लाट आली होती, त्या पद्धतीची लाट या सध्याच्या नगरपालिकेवरती येईल असं आपल्याला वाटतं का या ठिकाणी? 100%. कारण मागच्या वेळेस तुम्ही बघितला की मागच्या वेळेस आदरणीय आमदारांच्या निवडणुकीच्या दरम्यान एक विकासाचा मुद्दा आमच्या पाहिजे होता आणि विरोधकांचा मुद्दा, विरोधकांकडे कुठला देखील मुद्दा नव्हता, त्यांनी फक्त प्रत्यारोप करत होते की एक महिला आमदार असून देखील कुठले आरोप करायचे हा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर न ठेवता त्यांनी खालच्या पातळीला जाऊन आरोप करायचा प्रयत्न करत होता. पण आमच्या आदरणीय जल्लेवणीने कुणावर देखील उलटं उत्तर दिलं नाही, फक्त विकासाचा मुद्दाच डोळ्यासमोर ठेवला आणि तोच विकासाची पोचपावती जनतेकडून आम्हाला मिळाली आणि हा विजय आदरणीय जल्लेवणीचा झाला, तो जनतेचा विजय झाला आणि जनतेनंच दाखवून दिलं की विकासाला कुठलं देखील आमिष बळी पडत नाही आणि विकासाच्या समोर कोणी देखील टिकू शकत नाही. आणि हीच भूमिका निप्पाणी नगरपालिकेमध्ये ह्या 2018 नगरपालिकेच्या माध्यमातून नक्की होईल अशी आम्हाला ठाम आशा आहे. महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी बंडा घोरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपलं महानकार्य न्यूज नेटवर्कच्या वतीनं आभार मानतो आणि